जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न योग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजयकुमार माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्ण आज सामान्य जीवन जगतायत. अनेक दुर्धर रोगांवरती मॉडर्न होमिओपॅथीनं मात केली आहे हे आपण पाहत आलेलो आहोत. रुग्णांच्या प्रत्यक्ष तोंडून आपण ऐकतही आलेलो आहोत आणि या सगळ्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. मागच्या भागामध्ये आपण किडनी कशाप्रकारे काम करते, सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन कशाप्रकारे किडनी हा आहे याविषयी माहिती करून घेतलेली आहे. या भागामध्ये आपण किडनी फेल्युअर किंवा किडनीचे जे विकार आहेत या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर या सगळ्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पवार. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर सर, आपण म्हटलं तसं की मागच्या भागामध्ये तुम्ही किडनीचं जे कार्य आहे कशाप्रकारे किडनी काम करते याविषयी छान मार्गदर्शन केलं. किडनी हा अत्यंत महत्त्वाचा ऑर्गन आहे आणि रादर मॉडर्न होमिओपॅथी या दृष्टिकोनातनं जर का आपण पाहिलं तर किडनीचे जे आजार आहेत त्याच्यावरती तुम्ही विशेषतः काम करतानाही दिसत आहे आणि त्याचबरोबर रुग्णांना रिझल्ट्सही खूप चांगले मिळत आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं मला तुम्हाला विचारायचं आहे की किडनी फेल्युअरवरती आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम किडनी फेल होते म्हणजे नेमकं काय होतं ते आपण प्रेक्षकांना सांगूया. अगदी. किडनी म्हणजे आपल्या शरीरातील एक प्रकारचं नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करत असते. त्याचं काम असतं रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि त्याबरोबर जे काही अशुद्ध घटक असतात ते लघवी वाटे बाहेर विलीन करणे. हे जे काम व्यवस्थित चाललेलं असतं याच्यामध्ये जर कुठे अडथळा निर्माण झाला तर हे अशुद्ध घटक जे शरीरातनं बाहेर पडले पाहिजेत हे शरीरामध्ये साठायला सुरुवात होते. याच्यासाठी भरपूर कारणं आपल्या आजकाल जगामध्ये दिसत आहेत. त्यामध्ये धावपळीच्या जीवनामुळे माणसावर होणारा जो स्ट्रेस असतो तो, वेगवेगळे आजार, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीजेस ह्यामुळे किडनीची जी कार्यक्षमता असते हळूहळू कमी व्हायला लागते त्या आजारपणामुळे. आणि रक्तशुद्धीकरण करण्याची ही प्रक्रिया मंदावल्यामुळे जे काही अशुद्ध घटक शरीरामध्ये साठत जातात ह्या प्रक्रियेला किडनी फेल्युअर असं म्हटलं जाते. बरं, जसं तुम्ही म्हटलं तसं की किडनी ही फेल होते अशा प्रकारे, तेच मला तुम्हाला विचारायचं होतं की कशा प्रकारची नेमकी जी कारणं आहेत किंवा कॉजेस आहेत ज्यांनी हे किडनी फेल्युअर दिसून येतं. कारण आत्तापर्यंत जे सर्वे जे झालेले आहेत त्यामध्ये आपण बघतोय की भारतामध्ये या किडनी फेल्युअरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढताना दिसते. तर मग अशा वेळेला नेमकी कुठली कारणं आहेत जेणेकरून हा दुर्धर जो आजार आहे तो लोकांना सामोरं जायला लागत आहे? अशी भरपूर कारणं आहेत त्याच्यापैकी, पण मोस्टली जे क्रॉनिक डिसीजेस असतात लाईक ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीजेस, कॅन्सर ह्यामुळे ज्याच्यासाठी आपण जी वेगवेगळी ट्रीटमेंट घेत असतो त्याचा साईड इफेक्ट जो आपल्याला जाणवतो त्याच्यामध्ये किडनीला त्याचे साईड इफेक्ट्स होणारे जे केमिकल्स असतात त्या औषधांमुळे शरीरामध्ये आलेले ते शुद्धीकरण करण्यामध्ये जो तिला एक्स्ट्रा वर्कलोड जो पाहावा लागतो, एक्सपिरियन्स करावा लागतो, त्यामध्ये त्याची जी काही कार्यक्षमता असते ती कमी व्हायला लागते. किडनी एक प्रकारच्या पेशींनी बनलेली असते, मल्टीसेल्युलर टिश्यू असतात ते नेफ्रॉन्स म्हणून. नेफ्रॉन्सचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये किडनी नेफ्रॉन्सने किडनी बनलेली असते. तर त्या नेफ्रॉन्समध्ये रक्तशुद्धीकरणाच्या जे पेशींच्या लेवलला जाऊन जे काम होत असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं, त्यांची क्षती व्हायला सुरुवात होते, नंबर ऑफ सेल्स डॅमेज होतात त्याच्यामुळे. त्यामुळे हळूहळू ह्या आजारांमुळे पेशंटची किडनी फेल्युअरमध्ये जायला लागते. नक्कीच, ही बरीचशी आपण कारणं बघितली. त्याचप्रमाणे आपण जर का लक्षणांकडे जर का आलो, सिमटम्स ज्याला आपण म्हणतो, की जेणेकरून रुग्णांना कळायला की आपल्याला किडनी फेल्युअरचा हा दुर्धर आजाराकडे आपण चाललोय, या दृष्टिकोनातनं कशा प्रकारची जी बेसिक सिमटम्स जी आहेत ती दिसून येतात? अगदी. किडनी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल करत असते, ब्लड प्रेशर कंट्रोल करत असते, त्याचबरोबर जे आपल्याला आवश्यक घटक असतात उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, कॅल्शियम, फॉस्फरस, पीएच फॅक्टर ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी प्रमाणामध्ये आवश्यक असतात. ह्या गोष्टींचं जर प्रमाण लेवलपेक्षा जास्त झालं, सहनशीलतेपेक्षा जरी कमी झालं तरी त्याचा आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टी निश्चित मेंटेन करण्याचं काम किडनी करत असते.
हे काम करत असताना जर ते कुठला त्रास झाला ह्या गोष्टींचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं, ह्यामुळे बॉडीचा फ्लुइड ओव्हरलोड वाढू शकतो. बेसिकली काय होतं की युरिन फॉर्मेशनमध्ये अशुद्ध घटक वेगळे करणे आणि लघवीवाटे बाहेर टाकणे ही प्रक्रिया जिथे कमी होते त्यामुळे अशुद्ध घटक शरीरामध्ये वाढत जातात. त्यामुळे शरीराचा नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम जो असतो तो वाढायला लागतो. क्वालिटेटिव्हली वाढत नाही तो क्वांटिटी वाईज वाढतो. त्यामुळे शरीराला वेगवेगळा त्रास होतो. त्यामध्ये दम लागणे, दोन पायऱ्या चढायचं म्हटलं तरी दम लागतो, एक्झर्शनल डिस्निया म्हणतात त्याला, परत लघवी तयार होण्याची प्रक्रियाच कमी झालेली असते त्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं, अॅनिमिया होतो, हिमोग्लोबिन तयार होण्याची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा किडनीचा असतो, त्या इरिथ्रोपोइंटिन नावाचा घटक तयार होत असतं किडनीमध्ये, ते तयार झालं नाही तर हिमोग्लोबिन सिंथेसिस होत नाही. त्यामुळे आपण पाहतो की क्रॉनिक डिसीजेसमध्ये अॅनिमियाचं प्रमाण हे भरपूर असतं. हीच अशी लक्षणं दिसून येतात. त्यापैकी लघवीचं प्रमाण कमी होणे, अंगावरती सूज येणे, दम लागणे, कधी कधी युरियाचं जर प्रमाण वाढलं तर हायपर ॲसिडिटी म्हणजेच उलटी किंवा मळमळ ह्या गोष्टी होतात, भूक कमी होते आणि सिव्हिअर केसेसमध्ये शरीरावरती खाज येणे अशा प्रकारचा त्रास होतो. बरं, म्हणजे ही वेगवेगळी जी लक्षणं आहेत ती दिसायला सुरुवात होते, परंतु जेव्हा अंतर्गत आपण बघितलं इंटरनली जेव्हा किडनी फेल होण्याची जी प्रोसिजर आहे ती साधारण जर का सुरू होती असं दिसून आलं किंवा ही जी आपण तुम्ही जी लक्षणं सांगितली त्यातली बाबा एखाद दोन लक्षणं दिसायला लागली तर त्यावेळेला इमिजिएटली प्रायमरी कंडिशनमध्येच काही निदान करणं शक्य असतं का? अगदी असतं, पण मी प्रत्येक वेळी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नक्कीच नक्कीच. आपल्याला कुठला त्रास होतोय आणि त्याच्यानंतर त्याचा उपचार सुरू करावा त्यापेक्षा आपल्याला त्रास होऊ नये याची तयारी आपण आधीपासून केली तर आपल्याला त्या आजाराला फेस करण्याची गरज पडत नाही. पण क्रॉनिक डिसीजेस जर आपण पाहिले तर ते अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होत असतात की ते जवळजवळ 90% आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी डेव्हलप होतात त्यानंतर त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होतात. त्यामुळे अशा आजारांना आपल्या शरीराला लागण होऊ नये याची आपण आधीपासून काळजी घेणे हेच गरजेचे असते. पण तरीसुद्धा आपल्याला जर किडनी फेल्युअर सारखा आजार होत असेल तर त्याची जी लक्षणं दिसत असेल आणि वेळेत जर आपण तपासण्या करायचं म्हणलं तर किडनी फंक्शन टेस्ट असते, लघवीच्या तपासण्या असतात, सिरम इलेक्ट्रोलाइट्स असतात, काही इमेजिंग डायग्नोस्टिक टेस्ट असतात लाईक अल्ट्रासोनोग्राफी, चेस्ट किडनीचा एक्सरे करणे, सीटी स्कॅन, पेट स्कॅन, MRI स्कॅन, अशा प्रकारच्या तपासण्यांमधनं आपल्याला किडनीची काय कंडिशन आहे किंवा किडनीवरती काय परिणाम होतोय किडनी फेल्युअरचा ते आपल्याला दिसून येऊ शकतं. नक्कीच, तुम्ही म्हणालात तसं या ज्या सगळ्या चाचण्या आहेत, ज्या तपासण्या आहेत, त्या जर का लगेच केल्या म्हणजे प्रायमरी स्टेजलाच जर का हा आजार आपल्याला जर का दिसून आला, आढळून आला, तर मला वाटतं मॉडर्न होमिओपॅथीची जी उपचार पद्धती आहे ती खूप चांगल्या प्रकारे याच्यावरती काम करत असेल आणि आपण ते विविध रुग्णांकडून ऐकतच आहोत, यापुढेही ऐकणार आहोत. तर किडनी फेल्युअर या विषयावरती ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं की किडनी फेल्युअर कशा प्रकारे होतो, नेमकं किडनी फेल होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे सुरू होते, अशा प्रकारचे अनेक रुग्ण किंवा पेशंट्स हे मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार आज घेताना दिसत आहेत आणि त्याचे रिझल्ट्स म्हणून सामान्य जीवनही जगताना दिसत आहेत. अशाच एका रुग्णाचा जो अनुभव आहे तो आपण ऐकणार आहोत त्यांच्याच तोंडून. मला किडनी फेल्युअरचा आजार आहे. माझ्या दोन्ही किडनी निकामी झालेल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये मला खूप जुलाब होणे, अशक्तपणा येणे, भूक न लागणे, मळमळल्यासारखं होणं, नंतर अंगाला खाज येणे अशा प्रकारचे लक्षणं सुरुवातीला खूप जाणवली. संबंधित डॉक्टरांनी मला कुठल्याही तज्ज्ञाकडे जाण्याचा किंवा तुम्ही प्रयोगशाळेमध्ये तुमचं रक्त लघवी तपासा अशा प्रकारचा कुठलाही सल्ला दिला नाही, परंतु माझा आजार जास्तच बळावल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी माझं रक्त लघवी तपासलं, सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये असं जाणवलं तुमच्या किडनी फेल झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला आता याच्यापुढे डायलिसिसच करावे लागेल अशा प्रकारचा सल्ला दिला. मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार जे माने आहेत त्यांची माहिती आली. त्या माहितीच्या आधारे मग आम्ही डॉक्टरांना डॉक्टर विजयकुमार माने यांना भेटायचं ठरवलं. त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि प्रत्यक्ष त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा आजार बराच गंभीर आहे,
तुम्हाला डायलिसिस करावं लागेल. परंतु जर तुम्ही माझी ट्रीटमेंट सुरू केली तर ह्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला इतर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत. या होमिओपॅथिक औषधामध्ये तुमचे किडनी जे डॅमेज झालेली आहे त्यांची सुधारणा होण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं सुचवलं. मार्च 2011 डॉक्टर विजयकुमार मानेंची ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचे सुधारणा हळूहळू दिसून आली. जे सुरुवातीच्या काळामध्ये क्रिएटिनिन जवळजवळ 4.5 दरम्यान होतं ते हळूहळू कमी यायला लागलं. युरिया लेवल कमी यायला लागली. हिमोग्लोबिन थोडंसं वाढायला लागलं. अशा प्रकारच्या सुधारणा जाणवल्या. दैनंदिन कामकाज किंवा दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मी ती करायला सुरुवात केली आणि माझी तब्येत हळूहळू सुधारत गेली. आणि गेली 4.25 वर्ष मी डॉक्टर विजयकुमार मानेंची ही जे मॉडर्न होमिओपॅथीचे जे औषध आहेत ती औषधं नियमित घेत आहे आणि त्याच्यामुळं माझं दैनंदिन जीवन अतिशय सुखावह झालेलं आहे. सर्वात महत्त्वाची उपलब्धी म्हणायचं झालं तर गेल्या 4.5 वर्षामध्ये की मला डायलिसिस करावं लागलं नाही ही माझ्या जीवनातली सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर विजयकुमार माने यांना मी देतो. जे कोणी अशा प्रकारे पीडित असतील, आजारी असतील, त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार माने याचा लाभ घ्यावा. तर आपण सगळ्यांनीच पाहिलं की श्री पोमण जे आहेत त्यांना कशाप्रकारे हा दुर्धर आजार जो आहे तो झालेला होता आणि परंतु मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार पद्धती त्यांनी घेतलेली आहे आणि आज कशाप्रकारचे आयुष्य ते जगत आहेत तेही आपण त्यांच्याच तोंडून ऐकलेलं आहे. अशा प्रकारचे रुग्णांचे आणखीनही अनुभव आपण पाहणार आहोत, आणखीनही मार्गदर्शन या विषयावरती करून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आपण बघितलं की ब्रेकवर जाण्यापूर्वी श्री पोमण यांची जी बाईट आहे ती ऐकली, त्यांच्या जे रुग्ण आहेत त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आपण प्रेक्षकांना दाखवला. खरोखर अत्यंत हालअपेष्ट सहन केला, अशा प्रकारचा किडनी फेल्युअरसारखा दुर्धर आजार झाला आणि त्यानंतर मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार त्यांनी घेतलेत आणि आज अत्यंत चांगलं आयुष्य ते जगतायत. हा त्यांचा जो सगळा प्रवास राहिलेला आहे आणि मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार पद्धतीने त्यांच्या या आजारामध्ये जो फरक पडलेला आहे या सगळ्याविषयी काय सांगाल? अगदी. पेशंट ज्यावेळेस डायग्नोज झालं की त्याला किडनी फेलचा त्रास आहे त्यावेळेस ते खूप निराश झाले होते. त्यांची क्रिएटिनिन लेवल वाढली होती, त्यांना कंटिन्युअस डायलिसिस करावं लागणार होतं अशा प्रकारची कल्पना दिली होती. त्यातच ते खूप डिस्करेज झाले होते. पेशंटला शारीरिक मानसिक भरपूर प्रकारचा त्रास होत होता. त्यातच त्यांना डायलिसिस केल्यामुळे जो त्रास होत होता हा खूपच होत होता. त्या पेशंटला जो काही त्रास होतोय हा पेशंटला तर त्रास होतो पण ते पाहताना पेशंटचे नातेवाईक सुद्धा खूप दुःखामध्ये होते. अशा वेळेस ज्यांनी या पेशंटने मॉडर्न होमिओपॅथीमध्ये सरांकडे औषध घ्यायला आलं त्यावेळेस पहिलं सरांनी त्यांना आश्वासन दिलं की डायलिसिस करायची एवढी तुम्हाला काही गरज लागणार नाही. ट्रीटमेंट सुरू करा, व्यवस्थित खाण्यापिण्यामध्ये पथ्य पाळा, जेवढं होईल तेवढं रेग्युलर औषधं घ्या. आपले डायलिसिस करायला जर लागली गरज, त्रास वाटला तरच डायलिसिस करा, नाही तर डायलिसिस करायची एवढी गरज पडणार नाही. ठीक आहे, असं सांगत रेग्युलर औषधे पेशंटने घेतली, कुठल्या प्रकारचं वेगळं जे औषधाने आजाराला त्यांना स्वतःला त्रास होणार आहे अशा प्रकारचे कुठली औषधं त्यांनी घेतली नाही. रेग्युलर आपलं मॉडर्न होमिओपॅथीची औषधं सुरू केली, खाण्यापिण्यामध्ये पथ्य पाळले आणि शेवटी हळूहळू क्रिएटिन लेवल नॉर्मलला यायला लागली. डायलिसिसचे कुठल्याच प्रकारच्या आजार ट्रान्सप्लांटचे तर दूरच, पण डायलिसिस करण्याची गरज पण पेशंटला पडली नाही. बरोबर, म्हणजे एक सामान्य आयुष्य आता ते म्हणाले त्याप्रमाणे त्यांना आता जगता येतं आणि डायलिसिसची गरज मेनली पडत नाही. सगळ्यात मोठा मला वाटतं रुग्णांमध्ये थोडीशी एक भीती असते की एकदा किडनी फेल्युअर झाल्यानंतर डायलिसिस कंटिन्युअसली करायला लागतं आणि
त्या दृष्टिकोनातून होणारा खर्च म्हणजे आर्थिकदृष्ट्याही परवडण्यासारखा प्रत्येकाला असतोच असं नाही, आणि प्लस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हा सगळा त्रास सहन करायला लागतो. आणि मला वाटतं अशा याला मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती आहे ती या सगळ्यांना खरंच खूप मोठा दिलासा देऊन जाते, आणि हेच मला वाटतं तुमचं सगळ्यात मोठं यश आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपण मागच्या भागामध्ये जेव्हा किडनीचं कार्य बघितलं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की रक्तशुद्धीकरणाचं जे कार्य आहे ते मेनली किडनी करत असते, तर अशा वेळेला किडनीचं अजूनही जे कार्य आहे किंवा इतरही कुठला जो वर्क रोल आहे किंवा रोल आहे किडनीचा शरीरामधला तो कशा प्रकारे असतो? किडनी म्हणजे आपल्या शरीरातली एक केमिकल फॅक्टरी असते. आपल्या शरीरामध्ये जे अनावश्यक घटक असतात त्यांचं वेगळं करणं, त्यांना रक्तातनं वेगळं करणं आणि लघवीवाटे बाहेर टाकणं हे रक्तशुद्धीकरणाचं तर महत्त्वाचं काम आहेच किडनीचं, पण त्याचबरोबर आपल्या शरीराला जे आवश्यक घटक असतात ह्यांची प्रत्येक घटकाची एक मात्रा आपल्या शरीरामध्ये आपल्या निसर्गानेच लावून दिलेली. त्यामध्ये त्या घटकाची जर प्रमाणापेक्षा जास्त मात्रा झाली किंवा ते कमी जरी झाली तरी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. याच्यामध्ये उदाहरण द्यायचं म्हटलं तर सोडियम हे जे सॉल्ट आहे याचं जर प्रमाण शरीरामध्ये वाढलं तर आजकाल सगळ्यांना माहिती आहे की मीठ खाल्लं तर ब्लड प्रेशर वाढू शकतो, त्याचप्रमाणे सोडियम जर वाढलं आपल्या शरीरातलं त्याची नॉर्मल जी रेंज आहे त्याच्यापेक्षा जर ते वाढलं तर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, जर ती कमी झाली तरी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. मग ते जे मेंटेन करण्याचं काम आहे हे काम आपल्या किडनीचं असतं. किडनी ह्याला एकदम रेंजमध्ये ठेवण्याचं काम करत असते. अशाच भरपूर घटकांचं लाईक क्लोराईड, पोटॅशियम, पीएच फॅक्टर, कॅल्शियम, फॉस्फरस अशा सर्व घटकांना ती मेंटेन करत असते. दुसरं अजून काही काम म्हटलं तर हिमोग्लोबिन जो आपल्या रक्तातील एक खूप महत्त्वाचा घटक असतो, हिमोग्लोबिन सिंथेसिस बोन मॅरोमध्ये जिथे होत असतं आरबीसीजमध्ये तिथे हिमोग्लोबिन सिंथेसिससाठी इरिथ्रोपोएटिन नावाचा घटक जो किडनीमध्ये तयार होत असतो तो जर घटक किडनीमध्ये व्यवस्थित तयार नाही झाला तर हिमोग्लोबिन सिंथेसिस कमी होऊ शकतं. बरं, अशा प्रकारची किडनीची कामं आहेत महत्त्वाची. रक्तशुद्धीकरण सोडून इतरही अनेक जी कार्य आहेत महत्त्वाची ती किडनी अव्याहतपणे करत असते. इथे बऱ्याच वेळेला जेव्हा किडनी फेल्युअरचा उल्लेख होतो तेव्हा ESRD चा उल्लेख केला जातो, मला त्याविषयी तुम्हाला थोडंसं विचारायचं आहे. कारण सामान्य प्रेक्षक आपला आज कार्यक्रम आत्ता हा बघतायत तेव्हा किंवा बरेचसे जे रुग्णही आहेत किडनी फेल्युअरचे तेही हा कार्यक्रम आत्ता बघतायत, अशा वेळेला ESRD हा उपचार प्रत्यक्षपणे केला जातो, डॉक्टरांकडनं पटकन केला जातो, परंतु त्याचं जे महत्त्व आहे किंवा त्याचं नक्की मिनिंग काय, अर्थ काय, तो प्रेक्षकांपर्यंत आपण आपल्याद्वारे पोहोचवावा असं मला वाटतं. क्रॉनिक डिसीजेस हा एक क्रॉनिक आजार आहे जो वर्षानुवर्षे आपल्या शरीराला त्रास देत असतो. क्रॉनिक डिसीजेसच्या अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारच्या स्टेजेस आहेत. 4 आणि 5 चौथ्या आणि पाचव्या स्टेजमध्ये ज्यावेळेस किडनी फेल्युअर जात असतं त्यावेळेस त्याला एंड स्टेज रेनल डिसीज असे म्हटले जाते. ह्या कंडिशनमध्ये किडनीची जवळजवळ पूर्णपणे जी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया असते ती मंदावलेली असते आणि अशा स्टेजमध्ये पेशंटला कुठल्याच प्रकारची औषध पद्धती वाचवू शकत नाही. मग ह्यावेळेस पेशंटला डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट अशा प्रकारची उपचार पद्धती सांगितली जाते. त्यापैकी डायलिसिस म्हणजे कृत्रिमरित्या रक्तशुद्धीकरण केलं जातं, त्यामध्ये पेशंटला डायलिसिस सेंटरमध्ये जाऊन वेळोवेळी जसं होईल तसं म्हणजे डिपेंड्स ऑन डिसीज की तुम्हाला आठवड्यातनं 2 किंवा 3 किंवा 4 कंटिन्युअस डायलिसिस करावं लागणार अशा प्रकारचा सल्ला दिला. प्रोसिजर साधारण कशा प्रकारे असते? त्यामध्ये पेशंटचे क्रिएटिन लेवल किती वाढलेले आहे हे आपण पाहतो, त्या सिम्प्टोमॅटिक स्टेट किती क्रिटिकल आहे हे पाहिलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांना क्रिएटिन लेवल कमी करण्यासाठी तेवढ्या फ्रिक्वेन्सीने डायलिसिस करायला लागतं. डायलिसिस करणं म्हणजे एक प्रकारे मशीनद्वारे रक्ताचं शुद्धीकरण करणं. मग ते आठवड्यातनं 1-2 असं करावं लागतं, पण ह्याने किडनी फंक्शन इम्प्रूव्ह होत नाही. इट इज अ पॅलेटिव्ह ट्रीटमेंट की बाबा तुमचं क्रिएटिन एवढं वाढलंय तुम्हाला एवढं डायलिसिस करावं लागेल. एवढं जर कंटिन्युअस डायलिसिस करून सुद्धा पेशंटला जर काही त्रास कमी होत नसेल पेशंटला शेवटी एकच शेवटचा सल्ला दिला जातो तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे एका दुसऱ्या व्यक्तीची एक हेल्दी किडनी म्हणजे आपली खराब झालेली किडनी ऑपरेशनद्वारे काढावी लागते, दुसऱ्या एका व्यक्तीची जो आपल्याला सूट होतो असा त्या व्यक्तीची किडनी आपल्या शरीरात प्रत्यारोपित केली जाते आणि मग त्याला पण खूप मोठा व्याप आहे जो आपल्याला पेशंटला पुढे भोगावा लागत असतो. आणि अशा कंडिशनमधनं वाचण्यासाठी आपण मॉडर्न होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे उपचार करू शकतो. नक्कीच, तुम्ही म्हणालात तसं की मॉडर्न होमिओपॅथीचे उपचारची पद्धती आहे ती OPD बेसिस आहे आणि निसर्गापासून बनवलेली जी औषधं आहेत ती आपण रुग्णांना देत असतो, त्यामुळे नैसर्गिकरित्या आपण हे रोग जे आहेत किंवा आजार आहेत ते बरे करत असतो, त्यामुळे निसर्ग हा खरोखरच संजीवनीच ठरते या रुग्णांना असं म्हणायला हरकत नाही. तर त्या दृष्टिकोनातनं मला तुम्हाला विचारायचं आहे की मॉडर्न होमिओपॅथी वापरताना निसर्गाचा किंवा निसर्गातल्या गोष्टींचा घटकांचा वापर हा नेमका कशा प्रकारे केला जातो? मॉडर्न होमिओपॅथीमध्ये जी होमिओपॅथिक औषधं आपण वापरतो औषध आजारासाठी त्यांचं पूर्णपणे निसर्गावरती सर्व काही डिपेंड असतं. जे औषधं आपण वापरतो त्याची उपचार पद्धती असती ही निसर्गाशीच संलग्न असते. निसर्गामध्ये आपल्या जे काही आजार आपल्याला होत असतात जे काही आजार आपल्याला ग्रासलेले असतात त्याच्यासाठी सर्व काही उपाय निसर्गामध्ये दिलेले असतात आणि त्याच निसर्गातली जी काही क्वालिटी असते
ती आपण आपल्या औषधांमार्फत यूज करत असतो. त्यामुळे जी काही आपण औषधं पेशंटसाठी वापरतो त्यात कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट्स पेशंटला होत नसतात. आजाराच्या खोलवरती जाऊन आजाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी आपली औषधं खूप उपयुक्त असतात. त्यामुळे आपण एकदा ट्रीटमेंट आपली सुरू केली की ती आयुष्यभर घ्यायची गरज नसते. जोपर्यंत आजाराचं मूळ नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. तोपर्यंत आपण ट्रीटमेंट घेऊन औषधं बंद करू शकतो. नक्कीच. म्हणजे मला वाटतं सिम्प्टोमॅटिक फक्त गोष्टींवरती लक्ष केंद्रित न करता त्या आजाराचं मूळ नेमकं कुठे आहे ते शोधून काढून त्याच्यावरती नैसर्गिकरित्या उपचार पद्धती आपण जी आहे ती करत असतो. आणि मला वाटतं त्यामुळेच रुग्णांना अशा प्रकारचे रिझल्ट जे आहेत ते मिळताना आपल्याला दिसत आहेत. किडनी फेल्युअर या विषयावरती आपण चर्चा करतोय. किडनी फेल्युअर हा भाग मी म्हटलं तसं हा जो सगळा आजार आहे किंवा दुर्धर आजार आहे आणि खूप मोठा विषय आहे याविषयी मला तुमच्याशी चर्चा करायचीच आहे. परंतु आत्ता इथे आलात आणि या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. म्हटलं तसं किडनी फेल्युअर या विषयावरती आपण ही चर्चा चालूच ठेवणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. नमस्कार. किडनीच्या आजाराबद्दल सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com.